अरुणा ऑल इन वन चैनल मध्ये आज आपण करूया इंस्टंट उकड हंडी। त्यासाठी लागेल पावटीच्या शेंगा, काप करून घेतलेला बटाटा, चार अंडी, वाल पापडीच्या शेंगा, वांगी, मटारच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, चिकन। उकड हंडी बनवण्यासाठी आपल्याला पेस्ट लागेल, त्यासाठी लागेल आलं, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, सुक्या लाल मिरच्या। याचा आपण पेस्ट तयार करून घेऊया। चवीनुसार मीठ, लाल मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि आलं याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता आपण सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। तुरीच्या शेंगा, आता आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। आपण हे सर्व साहित्य स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आपण आता ही उकड हंडी या मिट्टी कुलच्या बर्तन मध्ये करून घेऊया। चिकन यामध्ये घालूया। पेस्ट केलेला आपण यामध्ये घालूया। चवीनुसार मीठ, सगळं साहित्य आपण हा मसाला ह्या साहित्याला लावून घेऊया। पेस्ट आपण छान पद्धतीने लावून घेतलेला आहे। आता आपण ही कच्ची अंडी यामध्ये ठेवूया। कच्ची अंडी आपण यामध्ये ठेवूया आणि हे झाकण यावर ठेवू आणि हे गॅसवर 15 ते 20 मिनिटांसाठी होऊ देऊ। आता आपण हे भांडं 15 ते 20 मिनिटांसाठी गॅसवर ठेवूया। बघूया आपली उकड अंडी तयार झाली का। छान मस्त तयार झालेली आहे आणि अंडी पण छान शिजून गेलेली आहे यामध्ये, क्रॅक झाला याला। आता आपण गॅस बंद करून गरम गरम सर्व करूया। उकड हंडी आपली तयार झालेली आहे आणि ही फारच छान आणि टेस्टी झालेली आहे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।